आंबेडकर तुम्ही नसता तर अजूनही गळ्यात गाडगं आणि कमरेला झाडू लावूनच फिरावे लागलं असतं आणि आजही कुणी समाजातून अस्पृश्यता घालवू शकले नसतं. तसंही अस्पृश्यता फक्त जाती धर्मात कुठे होती, ही तर खऱ्या अर्थाने स्त्री जातीच्या पाचवीला पुजलेली होती. जातीपातीतली अस्पृश्यता तर तुम्ही संपवली, पण खऱ्या अर्थाने तमाम जाती सबजमातीतल्या स्त्रियांची तुम्ही गुलामगिरीतून मुक्तता केली आणि कुठेच कसलेच अस्तित्व नसणारी ती संविधानानं थेट अंतराळात पोहोचली आणि कुठेच कसलंच अस्तित्व नसणारी ती संविधानानं थेट अंतराळात पोहोचली. आता संविधानानं कुठेही बोलू न शकणारी ती आता संविधानानं बोलते लिहिते आहे. समता आणि समानतेनं स्वतःचं ठाम अस्तित्व सांगते आहे. तिच्या संविधानिक अस्तित्वानं स्वतःचा घराचा समाजाचा राहिलेला विकास आताशा ती सांगते आहे. जन्मानंतर अनेक बंधनात घुसमटलेली संविधानिक मोकळा श्वास घेते आहे. फक्त एक स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जगते आहे. देशाला स्वातंत्र्य मिळताना पिढ्यानपिढ्या पारतंत्रात असणारी ती स्वतंत्र देशाची धुरा कणखरपणे पेलते आहे, कारण ती ही अंशता ताठर तर अंशता लवचिक आहे. आंबेडकर तुम्ही नसता तर संविधानात ती नसली असती. मग ती नसती व्यक्ती, ती नसती शक्ती, ती असली असती क्षुद्र अतिक्षुद्र जिचे संपले नसते कधीच दारिद्र्य. ती राहिली असती म्हणून स्मृतीत खितपद, संविधानाने तिला मिळाले स्वातंत्र्य, स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात पद. म्हणून काही मी तुम्हाला देव मानणार नाही, म्हणून काही मी तुम्हाला देव मानणार नाही, तुमचं स्तोत्र पठण करून देवाऱ्यातही ठेवणार नाही, तर संविधानातल्या हक्काच्या ताकदीनं मी घडणार, संविधानातल्या कर्तव्याची जाणीव ठेवून इतरांना घडवणार, खऱ्या अर्थाने स्वतंत्र देशाची नागरिक, स्वतंत्र नागरिक म्हणून तुमच्या स्वप्नातला खरा भारत घडवणार, तुमच्या स्वप्नातला खरा भारत.